मला ओळखणाऱ्यांपेक्षा मला जपणारी माणसं हवी, मला ओळखणाऱ्यांपेक्षा मला जपणारी माणसं हवी. कारण ओळख ही क्षणभरासाठी असते, ओळख ही क्षणभरासाठी असते आणि मनांची जपवणूक ही आयुष्यभरासाठी असते. तर या ओळींचं सांगण्याचं तात्पर्य असं असतं की आपण जेव्हा कोणत्या माणसाला भेटतो त्याच्याशी आपली ओळख होते, ठीक आहे, तर ती ओळख आपण लक्षात ठेवतो. तो जेव्हा संकटात असेल आपण जातो, त्याला मदत करतो, त्याला थोडीशी हिंमत देतो. तो सुखात असेल तरी आपण त्याच्या सुखामध्ये सहभागी होते. म्हणजे ती ओळख ती तेवढ्या पुरती राहते. पण मनांची जपवणूक, जपवणूक ही कशी होते की एकमेकाच्या मनाला समजून घेणे. वेळेला तर जाणच, पण वेळ नसताना सुद्धा स्वतःहून त्याच्या मनातलं ओळखणे, तर ही मनांची जपवणूक असते. त्याच्यामुळे ओळख ही तेवढ्यापुरती असते, ती क्षणभरासाठी असते. ओळखलं नाही ओळखलं फरक पडत नाही, पण जेव्हा मनाची जपवणूक सुरुवात होते तेव्हा ती आयुष्यभरासाठी टिकते. आणि जेव्हा आपण मनाला ओळखण्यापेक्षा एकमेकाच्या मनांना जपण्याचा जेव्हा प्रयत्न करतो ना, तेव्हा आपले संबंध ते अजून जास्त घट्ट होऊ लागतात. आणि ह्या ज्या ओळी लिहिल्या आहेत, ह्या ओळींचा जो अर्थ आपल्याला ज्यांनी समजावून सांगितला आहे, ते आपले लाडके कवी आहेत वी स खांडेकर, ज्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू सखाराम खांडेकर. तर मी शुभम काकडे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या परिचय या कार्यक्रमामध्ये. तर आजचा जो आपला विषय आहे, आजचा जो आपला भाग आहे, एपिसोड आहे, त्यामध्ये आपण या लेखकाबद्दल पाहणार आहोत, ज्यांच्याबद्दल वी स खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर यांच्याबद्दल. या लेखकांच्या लिखाणाची जी सुरुवात आहे ती स्वातंत्र्याच्या आधीच्या काळापासून झालेली आहे. म्हणजे त्यांनी स्वातंत्र्याचा काळही बघितलेला आहे, त्याच्या आधीचा काळही बघितलेला आहे आणि त्याच्या नंतरचा काळही बघितला. त्याच्यामुळे त्यांच्या लेखणीमध्ये जे आपल्याला जाणवतं, जे आपल्याला लेखणीमध्ये त्यांच्या भेटतं, ते पूर्ण त्या भारतवर्षामध्ये ज्या ज्या काही चळवळी झाल्या, ज्या ज्या काही गोष्टी झाल्या, त्यांचा लोकांवरती, त्यांच्या विचारांवरती कसा फरक पडला, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या लिखाणातून माहिती पडतात. तर आज आपण त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांचा एक छोटासा जीवन प्रवास आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर वी स खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 या रोजी होतो महाराष्ट्रातील सांगली या ठिकाणी. तो महिना असतो पौष महिना आणि दिवस असतो अंगारकीचा, त्या दिवशी त्यांचा जन्म होतो. बालपणापासूनच त्यांना लिखाणामध्ये म्हणण्यापेक्षा आपण बोलू शकतो त्यांना दिग्दर्शन आणि अभिनय यामध्ये जास्त आवड होती. म्हणजे लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये हा नेहमी विचार चालत असायचा की मलाही कधीतरी अभिनय करायचा आहे, मलाही कधीतरी दिग्दर्शन करायचं आहे. आणि तीच ओढ त्यांना पुढे लिखाणापर्यंत पोहोचवते आणि त्यांच्या लिखाणामध्ये ती सार्थकता येते. 1913 साली सुरुवातीला लेखक तिथे सांगलीच्या महाविद्यालयामध्ये तिथेच प्रवेश घेतात, तिथे त्यांचं शिक्षण पूर्ण होतं. त्यानंतर 1913 मध्ये ते बॉम्बे हायस्कूल मधून मॅट्रिकची परीक्षा पास होतात, मॅट्रिक्युलेशन तेव्हाच पास होतात. त्यानंतरचा थोडासा काळ जातो, त्यानंतर 1920 मध्ये आत्ताचा जो कोकणातला सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये शिरोडा या गावी ते शिक्षक म्हणून पद धारण करतात. आणि 1920 पासून त्यांच्या शिक्षकी जगाला सुरुवात होते, त्यांच्या शिक्षकी पदाला सुरुवात होते. ते 1938 पर्यंत करतात. आणि त्या काळामध्ये, म्हणजे हे शिक्षक असतानाच, मुलांना शिकवत असतानाच, त्यांनी त्यांच्या लेखणीला सुद्धा सुरुवात केली. म्हणजे तेव्हापासून त्यांच्या लेखणीला जरा जास्त जोर आला, तेव्हापासून त्यांनी जास्त लिहायला सुरुवात केली. पण या लेखणीची जी पाळमुळं जर आपण बघितलं तर ही त्यांच्या सांगलीपासूनच सुरुवात होतात. कशी होतात? कारण की सांगलीमध्ये जे तेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी अनेक गोष्टी बघितल्या. तिकडे दलितांवर होणारे अन्याय, शोषित लोकांचं ते मनोगत, त्यांच्या परिस्थिती, अशा खूप काही त्यांनी गोष्टी बघितल्या. त्याच्यामुळे सांगलीमध्ये असताना त्यांना रामायण आणि महाभारत याबद्दलची जी भावना होती, याबद्दलचे जे ज्ञान होतं, ते त्यांना सांगलीमध्ये मिळालंच. म्हणजे तिकडचे जे संस्कार संस्कृती होती ती त्यांच्या मनामध्ये रुजवलीच गेली. पण त्याच्यानंतर
या ज्या काही गोष्टी त्यांनी बघितल्या त्याच्यामुळे त्यांना दलितांवर लिहिण्याबद्दल, त्या शोषितांवर लिहिण्याबद्दल त्यांना जास्त ऊर्जा मिळाली. आणि तेव्हापासून मग त्यांनी स्वातंत्र्यासाठी चळवळ, ठीक आहे, ती त्यांच्या लेखणीतून त्यांनी सुरुवात केली. तर त्यावेळेला त्यांचे जे मित्र होते, त्यांचे जे सखा सोबती होते, तर हे नेहमी कोणत्या ना कोणत्या चळवळीमध्ये सहभागी असायचे. म्हणजे तेव्हा महात्मा गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावरती खूप प्रभाव पडत होता. तरी खूप लोक त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे, त्यांच्या चळवळींमध्ये सहभागी व्हायचे. पण प्रत्येक वेळेला लेखकांच्या कानावर अशी एक खबर यायची, अशी एक बातमी यायची की आज याला अटक झाली, आज इंग्रज सरकारने त्याला अटक केली, आज चळवळीमध्ये यांना अटक झाली. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या होत होत्या. तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण लिखाणामधून जास्त प्रौढत्व आणू शकतो, प्रबोधन करू शकतो आपल्या लिखाणामध्ये. म्हणून त्यांनी काय केलं की त्यांची जी चळवळ होती, स्वातंत्र्यासाठी जी चळवळ होती, त्यांनी लिखाणामधून सुरुवात केली. आणि लेखक म्हणतात की कला व जीवन ह्या दोघांचं एकमेकांमध्ये खूप घनिष्ठ संबंध आहेत. या दोघांचे एकमेकांमध्ये खूप घनिष्ठ संबंध आहेत. कारण की कला जो माणूस जोपासतो त्याचं जीवन नक्कीच बदलतं, त्याचं जीवन नक्कीच पुढे जातं. म्हणून कला आणि जीवन ह्या दोघांचा एक घनिष्ठ संबंध आहे असं लेखक म्हणतात. मग तेव्हापासून लेखकांनी त्या स्वातंत्र्य काळाबद्दल लिहिण्यासाठी सुरुवात केली. तर लेखक म्हणतात की वाचन हे अशा एक प्रकारचं औषध आहे की तुमच्यावर कोणतंही दुःख असू दे, कितीही संकट असू दे, एकदा का तुम्ही त्या वाचनामध्ये पूर्णपणे वाहून गेलात तर एक प्रकारचं ते गुंगीचं औषध म्हणून काम करतं. ते वाचन तुमच्यासाठी गुंगीचं औषध म्हणून काम करतं. आणि थोडा वेळ का होईना पण दुःखापासून ते तुम्हाला खूप मागे ठेवतात, म्हणजे दुःखापासून थोडा वेळ लांब ठेवतात. त्याच्यामुळे त्यांचा वाचनावरती हा खूप जास्त प्रबळ विश्वास होता. आणि म्हणून लेखक नेहमी लोकांना वाचण्यासाठी जास्त प्रवृत्त करत असत. तर हा त्यांचा प्रवास चालू होता 1920 ते 1938. या दरम्यान त्यांनी शिरोडा या ठिकाणी शिक्षकी पद हे धारण केलं, शिक्षकी पदाचा अनुभव घेतला. खूप विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या भाषणांमधून, त्यांनी त्यांच्या शिकवणीमधून त्यांच्या जीवनामध्ये कायापालट केला. तर अशा खूप काही गोष्टी केल्या. तेव्हाच त्यांच्या लिखाणाला सुद्धा सुरुवात झाली, जसं की मी सांगितलं, त्यांच्या लिखाणामध्ये सुद्धा प्रौढत्व येऊ लागलं. हा तर त्यांचं या लेखणीमध्ये त्यांचं सगळ्यात मोठं गाजलेलं जे पुस्तक होतं ते ययाती होतं. आणि ययाती हे जे कॅरेक्टर आहे ते त्यांनी महाभारतातून घेतलेलं होतं. आणि ययातीबद्दल त्यांनी खूप सविस्तररित्या आणि खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. जर ते कॅरेक्टर आपण सुद्धा वाचायला लागलो त्यांच्या पुस्तकामधून तर आपल्याला सुद्धा त्याचं एक नॉलेज मिळेल. आपण त्या प्रकारे विचार करू शकतो की नक्की समस्या जी असते, नक्की जो प्रॉब्लेम असतो तो कुठे असतो, तर त्या पुस्तकातून आपल्याला समजतं. कारण की ययाती हा जो मुलगा असतो याच्या वडिलांना इंद्रदेवांकडून शाप मिळतो, ठीक आहे, तर त्याचं त्या गोष्टीला खूप दुःख होतं. आणि हीच गोष्ट अंगीकृत करून, हेच दुःख अंगीकृत करून ययाती जास्तीत जास्त, म्हणजे त्याचा जो कल आहे तो काम वासनेकडे जास्त जातो. तर हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर त्याचं कसं काय होतं, पुढे काय होतं, आणि ह्याच त्यांच्या या पुस्तकाला ज्ञानपीठ नावाचा पुरस्कार सुद्धा मिळाला. तर हा ज्ञानपीठ नावाचा पुरस्कार त्यांना का मिळाला, ययाती हे पुस्तक त्यांचं सुप्रसिद्ध का झालं, ह्याचं जे कारण आहे ना, हे जेव्हा आपण पुस्तक वाचू तेव्हा आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने समजू शकता. कारण की ह्याच्यामध्ये जे त्यांनी लिहिलं आहे, त्याच्यामध्ये जी शब्दांची रचना आहे, ज्या जो एक तो सिक्वेन्स सांगितलाय, तर हे पुस्तक कोणत्या पण एज ग्रुपच्या माणसाने वाचावं, कोणत्याही एज ग्रुपच्या माणसाने वाचावं. आणि आत्ताची परिस्थिती त्या पुस्तकाशी जर आपण रिलेट केली, आत्ता जे काही चालू आहे किंवा पूर्वी जे काही चालू होत, तर त्यांनी सांगितलं की माणूस म्हणून आपण माणूस तर आहोत, पण पहिला काहीतरी गोष्टी आपल्या संस्कृतीमुळे, आपल्या कल्चरमुळे माणूस आपल्यापर्यंतच ठेवत होता. पण आता काय झालं, एक मॉडर्न एजमुळे ओपनली या सगळ्या गोष्टी होतात. तर हे कोणत्याही एज ग्रुपने वाचलं ना, तर प्रत्येक एज ग्रुपच्या व्यक्तीला ह्या पुस्तकाचा एक वेगवेगळा पैलू, या स्टोरीचा, या कथेचा एक वेगवेगळा पैलू माहिती पडेल. आणि प्रत्येकाला एक वेगवेगळी शिकवण पण त्याच्यामधून माहिती पडेल. असं ययाती हे त्यांचं पुस्तक होतं जे खूप प्रसिद्ध झालं. तर असंच लेखकांनी खूप 6-8 लिहिली. त्यानंतर
200 पेक्षा जास्त त्यांनी स्टोरीज लिहिल्या, शॉर्ट स्टोरीज ज्याला आपण बोलतो, लघुकथा लिहिल्या. तर अशी बरीच त्यांची लेखणी त्यावेळेला सुप्रसिद्ध झाली आणि बहुतेकांच्या आयुष्यामध्ये, बहुतेकांच्या जीवनामध्ये या गोष्टीचा फरक सुद्धा पडू लागला. आणि ज्या लोकांनी यांच्या विचारांना आत्मसात केलं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी फरक स्वतः सुद्धा अनुभवला. तर असे लेखक 1941 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. 1960 त्यांना साहित्य अकादमी हा पुरस्कार मिळाला. 1968 त्यांना पद्मभूषण पुरस्कार हा सुद्धा मिळाला. 1974 ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला. आणि हा जो दिवस होता 1974 हा महाराष्ट्रातील मराठी भाषिकासाठी खरंच म्हणजे खूप हा सुवर्णाचा दिन मानला पाहिजे. कारण की हे एक असे पहिले कवी होते, पहिले लेखक होते मराठी साहित्यातले की ज्यांना ज्ञानपीठ नावाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर कोल्हापुरामधील शिवाजी विद्यालयाने त्यांना डी लिट या नावाची पदवी सुद्धा दिली. तर ही डी लिट म्हणजे काय की डॉक्टर ऑफ लिटरेचर, ठीक आहे. तर ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली. तर असा हा लेखकांचा थोडासा जीवन प्रवास होता. हा जो जीवन प्रवास मी तुम्हाला सांगितला हा जीवन प्रवास खूप थोडक्यात आहे, खूप कमी याच्यात आहे. जर त्यांच्याबद्दल आपण वाचायला गेलो त्यांच्या प्रत्येक आयुष्यात, त्यांच्या जीवनामधील प्रत्येक क्षणाबद्दल आपण जर वाचायला गेलो तर प्रत्येक क्षण हा काही ना काहीतरी आपल्याला शिकवण देतच असतो हे आपल्याला त्याच्यामधून नक्कीच माहिती पडते. त्याच्यामुळे मी एक सोपा साधा आणि छोटासा प्रयत्न केला आहे की त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल तुम्हाला थोडस सांगण्याचा. जर तुम्ही खरंच यांचे साहित्यिक वाचलं, त्यांचं चरित्र वाचलं तर भरपूर अशा गोष्टी आपल्याला यांच्यामधून माहिती पडतील, यांच्या वागणुकीबद्दल, परत त्यांच्या शिकवणीबद्दल, आणि ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये एक नक्कीच फरक पडू शकतो. तर असे हे आपले लेखक म्हणजेच V.S. खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर, एवढं सगळं मराठी साहित्यिकाला, महाराष्ट्राला एवढं मोठं योगदान देऊन, एवढी मोठी महाराष्ट्राची ओळख निर्माण करून असे हे समीक्षक, असे आपले लेखक ज्यांच्या लेखणीमध्ये खूप सोज्वळ, खूप साधी, सोपी आणि सरळ भाषा असते, त्यांचं लिखाण हे खूप ललितरम्य लिखाण असतं. तर असे हे आपले लाडके कवी 2 सप्टेंबर 1976 या जगाचा निरोप घेतात. आणि हा दिवस पूर्ण मराठी भाषिकांसाठी, पूर्ण महाराष्ट्रासाठी खरंच खूप दुःखाचा दिवस होऊन जातो. तर हा विष्णू सखाराम खांडेकर यांचा जीवन प्रवास होता. तर एवढे बोलून मी इथे थांबतो. आपण परत भेटूया, पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमामध्ये, एका नवीन लेखकासोबत, एका नवीन रायटरसोबत. तोपर्यंत धन्यवाद.